हा आहे तब्बल 55,000 कोटी खर्च करून बांधलेला समृद्धी महामार्ग। महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाची ही अवस्था बघा। दिवसा हा प्रकार ड्रायव्हरला कदाचित दिसेल, पण हाच प्रकार रात्री घडला असता तर? एखादं वाहन या लोखंडी रॉडला धडकलं असतं तर? सिंदखेड राजजवळ रस्त्याच्या बांधकामात वापरण्यात आलेला लोखंडी गज वरती आलाय। या लोखंडी गजाला जर वेगाने येणारं एखादं वाहन धडकलं तर त्या वाहनाची काय अवस्था होईल, त्यातल्या प्रवाशांचे काय हाल होतील, याची कल्पनाही अंगावर शहारा आणणारी आहे। अशा धोकेदायक जागेवरून भरधाव वेगात वाहने जातानाही तुम्ही पाहू शकतात। कमी वेगात जास्त अंतर गाठता यावं या उद्देशाने हा महामार्ग बांधण्यात आला, पण वाढलेल्या वेगामुळे अपघातांचं प्रमाणही तितकंच वेगाने वाढलंय। त्यामुळे सुरुवातीपासूनच समृद्धी महामार्ग वादाचा विषय ठरलाय। महामार्ग पोलिसांच्या माहितीनुसार समृद्धी महामार्गावर आजवर 1,729 छोटे मोठे अपघात घडलेत, यात 262 गंभीर स्वरूपाचे अपघात झालेत, तर 47 अपघातांच्या घटनेत 101 प्रवाशांचा मृत्यू झालाय। यातील 44 मृत्यू हे चालकाला झोप लागल्यानं, तर सुमारे 33 जणांचा मृत्यू वाहनांच्या अतिवेगामुळे झालाय। अशातच हा व्हिडिओ अनेकांची झोप उडवणार आहे। समृद्धी महामार्गावर 18 टोलनाके आहेत। या महामार्गावर असलेल्या टोलनाक्यांवरील टोलची यादीही जाहीर झाली आहे। हलक्या वाहनांना म्हणजेच कारला 899 रुपये, तर अवजड वाहनांना 5,809 रुपये टोल 520 किमी अंतरासाठी भरावा लागतो। टोलचे दर आगामी काळात टप्प्याटप्प्याने वाढत जातील। या महामार्गावर प्रवास करताना कार, जीप, व्हॅन आणि हलक्या वाहनांना अंदाजे 1.73 रुपये प्रति किलोमीटर इतका टोल द्यावा लागतो। टोलच्या पैशांवरूनही अनेक कुजबूज झाल्यात, पण इतका भरमसाठ टोल घेऊनही महामार्गावर असा मध्येच मृत्यूचा सापळा रचून ठेवला जात असेल, पुढे धोका आहे अशा आशयाची साधी चालकांना कुठलीच सूचनाही दिली जात नसेल, तर या हलगर्जीपणाला काय म्हणावं? याचा दोष द्यावा तरी कुणाला? ही बांधकामातली चूक की हलगर्जीपणा, हा प्रश्न कायम आहे। बुलढाण्याहून संजय जाधवसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।